हा जो दुर्दम्य आशावाद असतो ना, त्याच्यावर जे आहे लोक पुढे जातात, पक्ष पुढे जातात, कार्यकर्ते पुढे जातात. इथे पवार साहेबांबरोबर काम करत असताना सुद्धा अनुभव आला ना, अनेक वेळेला पराभवाचे चटके पक्षाला बसले, अनेक वेळा काही अडचणी आल्या, पण पवारसाहेबसुद्धा कधी असे डगमगले नाही. परत चला कामाला सुरुवात करूया, जनतेत जाऊया. 1995 सालामध्ये काँग्रेसमध्ये आम्ही सगळे होतो आणि आपण जवळ पाहिलं, पवारसाहेब होते, मी होतो काँग्रेसमध्ये, आणि काय करायचं, सरकार गेलं आमचं, तर पवारसाहेब म्हणाले की नाही चला आता कामाला लागायचं. आणि मला आठवतं की त्यावेळेला साखर कारखान्याचे जे काय असतील ते मोळी भरण ते कार्यक्रम वगैरे, पवारसाहेब जायचं त्यांच्यावर, मी जायचो. पवारसाहेब म्हणायचे की प्रत्येक तुमच्या जे आहेत कामगार आहेत त्यांचे जे म्हणजे घरं लहान असतील पण त्यांच्या घरातील मुलांच्या हातामध्ये तो लॅपटॉप दिसला पाहिजे मला, त्याचं शिक्षण. माझं काय म्हणणं आहे की पुन्हा कामाला लागले, मुद्दा तो आहे की पुन्हा कामाला लागले. आणि सांगितलं वसंतदादा जेव्हा पण म्हणाले होते ना एकदा, जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा जनतेमध्ये जा, तर जनतेमध्ये जाण्याचं काम. ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही एवढं बोलताय त्या बाळासाहेबांना तुम्ही अटकही केली होती. असं आहे की राजकारणामध्ये ज्या भूमिकेमध्ये छगन भुजबळ असतो त्या भूमिके, मी विरोधी पक्षात होतो, बाळासाहेबांवर टीका केली, बाळासाहेबांनी माझ्यावर टीका केली, आपण पाहिलं. नंतर माझ्यासमोर जी फाईल आली, बाकीच्या सगळ्या फाईल क्लोज झालेल्या होत्या, आता ती फाईल पोलीस कमिशनर आणि होम डिपार्टमेंट माझ्याकडे आली, किंवा याच्यामध्ये जे केस टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अगोदर शिवाजी पार्कला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या जाहीर सभेत मध्ये आम्ही सांगितलं होतं की श्रीकृष्ण कमिशनचा जो अहवाल जो आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू, हे सगळ्यांनी उच्च रवानं सगळ्यांना सांगितलं होतं, जनतेला संबोधन केलं होतं की जे काय आहे त्याप्रमाणे जाऊ. आता माझ्यासमोर प्रश्न होता की पोलिसांनी आणि सगळ्यांनी लॉ ज्युडिशियरीनी वगैरे फाईल दिली की यांना आपल्याला त्यांच्यावर केस टाकायला पाहिजे. आता मी नाही कसं म्हणू शकतो की ज्या वेळेला माझ्यापासून पवार साहेबांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी आम्ही करणार, हे त्यावेळेला जे तुम्ही 95 आणि 99 का तो कालावधी जो आहे तुम्ही बघा कसा आहे तो, त्याच्यामध्ये जे आहे ते अगोदर जो बॉम्बस्फोट झाला, दंगे झाले, त्याच्यावर श्रीकृष्ण कमिशन, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अनेक ठिकाणी काही गोष्टी नमूद केल्या होत्या त्या त्याप्रमाणे केसेस सुरू होत्या आणि त्याप्रमाणे ते जावं लागलं. परंतु हेही लक्षात घ्या की त्यावेळेला आज सुद्धा एम एन सिंग जिवंत आहेत पोलीस कमिशनर, त्यांना विचारा. त्यांना मी सांगितलं होतं हे बघा आपल्याला त्यांना कस्टडीत ठेवायचं नाही आहे, काय त्यांना जामीन मिळेल तर देऊन टाकायचा. आणि एवढं करून जर समजा त्यांना सांगितलं की कष्ट जेलमध्ये ठेवा तर मातोश्री हा जेल आहे असं ऑर्डर काढून बाळासाहेबांना त्यांच्या घरीच ठेवायचं, कारण गृहमंत्र्याच्या अखत्यारीमध्ये एक अधिकार आहे की तो ते कुठल्याही जागेला तात्पुरतं जेल म्हणून घोषित करू शकतात. त्यावेळेस मी तिथे होतो मातोश्रीवर, त्यांना घेऊन गेले होते कोर्टात. कोर्टात तर नेणारच ना, कोर्टातच नेणारच. कोर्टात जर पुढे सांगितलं की जामीन किंवा सांगितलं की अरेस्ट तर पुढे काय, म्हणजे तुम्ही असं ठरवलं की मातोश्री जेल म्हणून त्यांना तिथेच ठेवायचं विचारत. त्याचे पडसाद आता मी तुम्हाला एक बाईट दाखवतो, त्याचे पडसाद आतापर्यंत उमटतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलले मी ते तुम्हाला इथे दाखवतो, कारण की गोष्ट तेव्हाची आहे भली त्यांची, पण त्याचे पडसाद अजूनपर्यंत तो बाईट आपण बघूया, कारण मला त्याच्यावर तुमचं उत्तर हवंय.
तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? हे खरं आहे की त्यानंतर बाळासाहेबांनी ते रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि त्यावेळेला फायरिंग झाली आणि मला 10-11 लोक तिथे ठार झाले होते. त्याच्यावर माझ्याविरुद्ध जे आहे एक ॲफिडेव्हिटसुद्धा केलं की भुजबळांनी ते करायला लावलं असेल म्हणून. त्यावर गुंडेवार कमिशन, हायकोर्टाचे जस्टिस त्यांची नेमणूक झाली, चौकशी आयोग बसला आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं की छगन भुजबळांचा याच्यामध्ये काही संबंध नाही. परंतु